अमित भाईंनी ज्यावेळेस त्यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी आली महामंत्री म्हणून आणि उत्तर प्रदेशची जबाबदारी त्यांच्याकडे आली त्यावेळेस उत्तर प्रदेशामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटन हे अत्यंत वीक झालं होतं, अत्यंत वीक होत आणि तिथल्या नेतृत्वाने काय जे काय कारण असेल त्या कारणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच लढवायच्या नाहीत असा निर्णय घेतला आणि दोन वेळा त्या निवडणुका न लढवल्यामुळे खाली अतिशय खिळखिळी अशी अवस्था होती. अमित भाईंना चाणक्य का म्हटलं जातं? चाणक्यामध्ये सगळ्यात महत्वाचा गुण काही होता तर चाणक्य कोणामध्येही ऊर्जा प्रसारित करू शकत होते, कोणातही ऊर्जा भरू शकत होते, ते टीम तयार करू शकत होते, ते सैन्य बिल्ड करू शकत होते आणि त्या सैन्याच्या भरोशावर कुठल्याही व्यक्तीला पराजित करू शकत होते. अमित भाईंनी ही सगळी परिस्थिती पाहिली, तिथे जाऊन राहिले, एकेका जिल्ह्यात गेले, एकेका जिल्ह्यातली सगळी परिस्थिती समजून घेतली, रात्र त्या ठिकाणी राहायचे, सगळ्यांशी चर्चा करायची, ऐकून घ्यायचे आणि मग त्यांनी पहिली घोषणा केली, भारतीय जनता पार्टी ग्रामपंचायत पासून तर नगरपालिकेपर्यंत, महानगरपालिकेपर्यंत, जिल्हा परिषदेपर्यंत सगळ्या निवडणुका लढवणार. आणि या एका घोषणेने खालचा कार्यकर्ता ऊर्जित अवस्थेत आला आणि मग त्या कार्यकर्त्याला एक प्रकारे ज्याचा मगाशी उल्लेख झाला सोशल इंजिनिअरिंग करून अमित भाईंनी एक असं संघटन त्या ठिकाणी तयार केलं की ज्या संघटनेने 80 पैकी 73 जागा 2014 साली मिळवल्या.